ह्याचं काय भेटेल काय कार्ड वगैरे? नाही ना, वॉरंटी कार्ड चालेल. ठीक आहे. हे आहे उंदरांचं जालिम औषध उंदरांसाठी. हां एक मिनिट, हां दाखवतो तुम्हाला काय उंदरांसाठी जालिम औषध. हे बघा काय असं नसतं, निगेटिव्ह कधीच विचार करायचा नाही. स्वप्न पूर्ण होतात काही कालावधीनंतर, काही काळानंतर, काही वर्षानंतर. टाईम लागतो काही काही स्वप्नांना, पण ती सक्सेसफुल नक्की होतात जर तुमच्या मनात आणि ती जर इच्छा तुमची पूर्ण होत असेल, पूर्ण व्हायची असेल, तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असेल, तर स्वप्न बघायची. स्वप्न बघायला काहीच वाईट नाही, पण त्याबरोबर आपण तेवढी मेहनत पण केली पाहिजे ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी. सुप्रभात मित्रांनो, आणि बाहेर ऊन बघा किती आहे, एकदम कडक ऊन. पाऊस कुठे गायब झाला? मला वाटतं गणपती बाप्पाला हा गोंधळ घालणार आहे 100%. कारण बघा ना, ऊन बघा किती कडक ऊन आहे, आणि ढग एकदम रिकामी रिकामी खाली खाली. आणि आपली ड्रीम बाईक ती बघा इथे उभी आहे, आणि आपली लालपरी. थोडंसं कवर टाकलं आहे बाबा कुत्र्यांपासून सावध. आपलं चालू आहे जरा इकडे बघा, हे काय ते बघा, सगळं बघत होतो सकाळपासून. आता 15 ते 1/4 तास झाला मी बघतोय आपली जी ॲडव्हेंचर आहे तिला कशी बनवायची, कशी सजवायची, काय काय ॲक्सेसरीज लावायचे सध्या इमर्जन्सी. म्हणून मी सगळं सर्च मारतो आहे की कुठे काय भेटेल चांगलं बजेटमध्ये चांगलं. म्हणजे आता 1-2 कोटेशन मी घेऊन ठेवली आहेत बऱ्याच जणांकडनं. आता मी डोंबिवलीला इशला पण चाललो आहे, तिकडे पण एक शॉप आहे आपल्या खिरकळेश मंदिरच्या इथे, तिकडे पण जाऊन विचारणार आहे. पण आता मी बघतो आहे ना, तर झानाचे वगैरे बेस्ट आहे, म्हणजे क्वालिटी वगैरे चांगली आहे आणि बजेटमध्ये आहेत. म्हणजे स्क्रॅच गार्ड, टॉप बॉक्स वगैरे, पॅनियल वगैरे, तर मला बघावं लागेल. पण आता ही जी बघतो आहे ना, ह्यानी पण मस्त बनवली आहे. तर आता मला थोडीशी काही क्वेरी पण आहेत, ते पण मला सर्व्हिस सेंटरला जाऊन विचारायचे आहेत. तर आता आपल्या बाईकला मला वाटतं 2 दिवस आले घरी आणल्यावर, आणि 2 दिवसात मी चालवली पण एवढी पण नाही, 60 किलोमीटर चालली असेल. कारण गावी जायच्या अगोदर मला तिला 700 ते 800 किलोमीटर फिरली पाहिजे, तरच मी सर्व्हिस करू शकतो. आणि गावी जायचे मला 7 तारीखला, त्याच्यामुळे सध्या वॉर्मअप होते इंजन वगैरे. काही काही क्वेरीज आहेत, मला कळत नाही की बाबा आता काय करू. कारण एकतर हेडलाईट जी आहे ना, त्याची एवढी पॉवर आहे त्या हेडलाईटला की त्याची जी ग्लास आहे हेडलाईटची एवढी गरम होते ना, चटका लागतो आहे. तर त्याचं पण मला विचारायचं आहे की नक्की कशामुळे की सध्या होणार. आणि आता इंजन तर ठीक आहे, इंजन फ्री होईपर्यंत थोडी हीट वगैरे गरम मारणारच आहे, पण ओके आहे पॉवर आणि पिकअप खतरनाक आहे. आणि आता चाललो ॲक्च्युली श्रावणीला सुट्टी होती, श्रावणीला सुट्टी असल्यामुळे चाललो इशला, म्हटलं तू पण चल. कारण ती नव्हती आपल्या डिलिव्हरीच्या टायमिंगला, बाईक डिलिव्हरीला, तर तिला पण फिरवायचं आहे थोडं. तिला पण फिरून होईल, काही कामं आहेत, 2-3 कामं करून घेईन. कारण आपली आता सध्या अर्जंट जी कामं आहेत ना, इमर्जन्सी, ती मला करून घ्यायची आहेत, म्हणजे स्क्रॅच गार्ड वगैरे. बाकी ती कामं मी गणपती गावानं आल्यानंतरच करणार, आणि सगळं एकदम नाही होणार कारण आपलं बजेटच्या सगळं बाहेर असतं हे सगळं सजवायचं म्हणजे. त्यामुळे दिवाळीपर्यंत तर ओके करणार तिला 100%. तर थोडे वायझर वगैरे तिचं आहे फ्रेम, ती थोडी वरती करून घ्यायची आहे मला. अशी 2-3 कामं आहेत, ती आता बघू. एक 5-10 मिनिटात निघणार आहे. एक दहीसरला पण हेल्मेट हब म्हणून शॉप आहे, तर तिकडे आहे, तर तिकडून पण कोटेशन घेतलं आहे मी. तर आता मी बरेचसे हे इकडे बघत होतो कोणी काय कशी कशी सजवली, तर म्हणजे आयडियाच येते आपल्याला. तर एक आता श्रावणीचं झालं सगळं तयारी वगैरे, आम्ही निघणार आहोत आणि जाऊन येणार आहोत, त्यामुळे गणपती अगोदर थोडीशी कामं करून घेणार. हृदयाच्या तालावर नाचे गणेशू. जॅकेट बघा, खूप दिवस काढलं नाही तिला. ॲक्च्युली असं बनवलं मित्रांनो, हे बघा मी थोडंसं, ॲक्च्युली मला ना वूडचं असं एक बनवायचं आहे चांगलं, म्हणजे बाहेर म्हणजे आपलं सगळे ना गेअर्स आहेत ना, रायडिंग गेअर्स, ते सगळे मला एकत्र असं ठेवायचे. पण सध्या नॉर्मल मी आता असं बनवून घेतलं आहे, असे हुक मारले आहेत थोडे आपल्या वॉलला, वरती हेल्मेट आणि खाली जॅकेट आहे. पण ॲक्च्युली मला एकत्र सगळं ना असं एक चांगलं मला एक असं कपाट बनवायचं आहे त्यांचं तेवढ्यापुरतं, म्हणजे जॅकेट, बूट्स असे खाली ठेवायचे, जॅकेट किंवा आपले सगळे ॲक्सेसरीज, ग्लोव्ज, हेल्मेट, गोप्रोचे काय जे पण आहेत सगळं ते एका जागेवर असं राहिलं पाहिजे. त्यामुळे थोडंसं आता एवढ्यात नाही, पण दिवाळीच्या नंतर थोडंसं मी असं बनवून घेणार आहे मस्तपैकी. तसं आता हेल्मेट आपण घेऊ आणि निघूया. गोप्रोचं काही कळत नाही, चार्जिंगला लावला मी एवढ्या वेळ, चार्ज खूप स्लो होते, काही कळत नाही. सो आपली लाल परी उन्हामध्ये तापते बघा, कुत्र्याने काय केलं आहे बघा, नाही नशीब काय फाडले नाही, म्हणून एक कवर मला कंटिन्यूस टाकावं लागेल आता आपल्या ह्या ॲडव्हेंचरवर. प्रशांत भाऊ, हां नाही रे
आज सुट्टी घेतली ना, असं ठेवून देऊया लाल परीवर. हा हे आहे उंदरांचं जालिम औषध उंदरांसाठी. हा एक मिनिट, दाखवतो तुम्हाला काय उंदरांसाठी जालिम औषध. हे बघा काय, तंबाखू सगळ्यात बेस्ट. कारण काय आता नाही आहे, पाऊस नाही म्हणून ठीक आहे. पावसामध्ये जागा शोधत असतात उंदीर, कवर खाली जायला भेटते का म्हणून. सगळ्यात जालिम औषध आहे तंबाखू. तंबाखूचे 2-3 पुड्या करून ठेवायचं, एक इंजिनवरती, एक टायरवरती, आणि थोडंसं आजूबाजूला असं पसरून ठेवायचं. सो आपल्या बायकोला घेऊन चाललो आहे पहिल्यांदाच आपल्या ॲडव्हेंचरवरून. ओ बाबा बाबा, फिरवायचं म्हणजे भारी पडतं, बसायला मजा येते काही बोला. चला आता एवढ्यात वॉश नाही करणार, 100 किलोमीटर पूर्ण झाली की आपण वॉश करायचं मस्तपैकी. आता 66 किलोमीटर आपली फिरलेली आहे 2 दिवसात. आज ॲक्च्युली सुट्टी याच्यासाठी घेतली, 2-3 कामं होती आणि ती संडेला होत नाही, तर म्हटलं आज करून येऊ. कारण आपला परत गणपती बाप्पा जवळ येत आहेत, गणपती बाप्पाच्या अगोदर काही कामं करून घेतली की टेन्शन नाही. आता जाताना म्हटलं जाऊ सर्व्हिस सेंटरमध्ये लगेच, काही क्वेरी आहे ते विचारून घेऊ. काय ते म्हणत नाही तर असं ते घुटमळत राहतात. दिवसभरात कधी पण निघा, जामच भेटणार. दादा थोडं पुढे घ्या ना. दिवसभरात म्हणते कधी पण निघ, जाम असतं सगळं. तर पहिलं जायचं आहे आपल्याला आपल्या KTMच्या सर्व्हिस सेंटरमध्ये. आपण काही क्वेरी आहे ते आपण विचारायचं आहे तिथे. तिथून थोडं आपण पुढे जाऊन आपला जो शॉप आहे तिकडे जरा थोडंसं आपल्याला इन्क्वायरीज करायचे आहेत, कोटेशन घ्यायचं आहे, प्राईस बघायचं आहे काही काही ॲक्सेसरीजचे. दुसरी गोष्ट, माझे निगाड आहे ते ना, निगाडमध्ये खूप प्रॉब्लेम आहे. पण निगाड मी नाही घालणार आता, कारण निगाडचा जो घालतो ना स्कायकोचे, त्याच्यामध्ये काय माहीत नाही, जे फायबर असतं ना ते आपल्या टाकीला घासून घासून ना कलर निघून जातो. कारण माझ्या ॲबझीच्या टायमिंगला असं झालेलं फुल, आणि ते कळत नाही. त्यामुळे निगाड शक्यतो मी नाही घालणार. मी झोल करणार आहे आता कुठला तरी रायडिंग पॅन्ट, नाही तर ॲक्च्युली रायडिंग पॅन्टच बेस्ट आहे. एकदा घेतली टेन्शन नाही, त्यामुळे तो विचार आहे रायडिंग पॅन्टचा. बघू खूप काय काय घ्यायचं आहे मित्रांनो, कसं घ्यायचं काय घ्यायचं विचार चाललं आहे. खर्चिक तर बाब आहे, घोडा घेतला त्याच्यामुळे तो खर्च येणार आता. आपला नंबर 2 दिवसात येऊन जाईल. कालच मला फोन आला RTOमधून OTP साठी, तर काल झालेलं आहे सगळे टॅक्स पावती वगैरे, आता सगळं मला उद्या येईल आणि 2 दिवसात आपला नंबर येईल. म्हणजे सॅटर्डेपर्यंत येऊन जाईल असं मला वाटतं. पण समजा सॅटर्डेला जर आला नंबर, नाही सॉरी आज येऊन जाईल नंबर मला, पण आज नंबर आल्यानंतर 2 दिवसानंतर आपली नंबर प्लेट येते आणि ती पण नंबर प्लेट आपल्या शोरूममध्ये येणार. त्यामुळे असं विचार चाललं आहे की नंबर प्लेट आल्यानंतर डायरेक्ट आपण इन्स्टॉल करायची, कारण परत सेपरेट मी कुठे आता ते करत बसू. त्यापेक्षा म्हटलं जाऊ दे, कारण जर संडेच्या अगोदर आली असती नंबर प्लेट तर संडेला कुठेतरी बाहेर गेलो असतो घेऊन. पण आता नाही, आता म्हटलं जाऊ दे पुढच्या संडेला जाऊ. सध्या आपण नंबरची वाट बघू, नंबर कुठला येतो आहे आणि कसा येतो आहे. आपण काही चॉईस नंबर वगैरे काहीच घेतला नाही, जो पण नंबर येतो आहे तो लकी नंबर आहे असं समजायचं बस. कारण चॉईस नंबर मी कधीच नाही घेत, आपल्याला नको आहे तो पण. त्यामुळे आपण जो पण नंबर येईल आपल्या नशिबात आहे तो येणार आणि तो चांगलाच असेल अशी मला खात्री आहे. आणि नंबरपेक्षा आपण आपली जी बाईक आहे ना ती आपण कशी ठेवतो मेंटेन त्याच्यावर आहे. आणि आपला हा KTMचा शोरूम, थोडंसं 5-10 मिनटं आपण सर्व्हिस सेंटरमध्ये काम आहे ते विचारू आणि मग निघू आपल्या पुढच्या लोकेशनवरती. थांबा बाबा थांबा जरा, सगळ्यांना घाई असते निघायची. इकडे आहे सर्व्हिस सेंटर. सो एकदम बॅक साईडला सर्व्हिस सेंटर आहे, एकदम कोणाला कळणार पण नाही असं सर्व्हिस सेंटर आहे.
अरे बापरे, ओके मॅडम तर आहेत, बघू विचारू. तिने पण ट्राय केलेलं शो त्या दिवशी, त्यांना पण नाही झालं. स्टँडला लाव. टाइम सांगू. टाइम अभी हो गया 12 बज गया. नहीं 12 बराबर 12 12 मतलब 11:50 हो गया, 11:50 12 ही कर दे. हाँ ओके थैंक यू. मागे खेचायचं मग. हो चालेल. अरे बाबा बाबा, बस काय असतं, मग छोटेसे काही प्रश्न असतात पण ते नवीन असल्यामुळे मनात घुटमळण्यापेक्षा म्हटलं विचारून येऊ. मला माहीत होतं ॲक्च्युली एवढा मोठा प्रॉब्लेम नसणार काय. मॅडम नाही आहेत वाटतं. काय म्हणतं, जाऊन जाऊन आलो मी. ते बोलले काय नाही, बोलतं ते आता फर्स्ट सर्व्हिस होईपर्यंत थोडंसं होणार ते हीट वगैरे, इंजन वगैरे गरम. म्हटलं इंजनचं माहीत होतं पण हे हेडलाईटचं आहे ना ग्लास, खूप म्हणजे हीट मारायचं एकदम, त्यामुळे म्हटलं विचारून येऊ. चालेल मग, चल नंबर काय, नंबर प्लेट येऊन जाईल ना आता. हो तेच फर्स्ट सेकंड बोलला तो, होऊन जाईल. हां नंबर प्लेट आता येऊन जाईल ना माझी 1-2 दिवसात. दोन पण बरोबर चालेल. ते मंडे मंगळवारपर्यंत आलं तरी ठीक आहे. हां चालेल. हां चालेल चालेल, चला चल. तर असे प्रश्न काही होते विचारून झाले, बरं झालं, मन मोकळं झालं. ॲक्च्युली मला माहीत होतं कारण आपली जी नवीन बाईक घेतो जेव्हा आपण, ते थोडा वॉर्मअप होईपर्यंत, इंजन फ्री होईपर्यंत इंजन आपलं थोडंसं गरम होणार, थोडी जरी चालवली तरी. तरी ह्याला एक्झॉस्ट फॅन आहेत 2, त्यामुळे टेन्शन नाही आहे. मला बोलतो आहे सर्व्हिसवाला की जर तुला गावी जायचं असेल तर कमसे कम 450 किलोमीटर तरी फिरली पाहिजे तुझी ह्या 10 दिवसात. नाहीतर बोलतो तू फक्त एक काम कर, जाऊन ये, जाऊन आल्यानंतर आपण सर्व्हिस करू. तो आता काय विचार कर, मला कळत नाही काय करायचं. पण मी तर मला विचार असाच आहे की सर्व्हिस करूनच जायचं, त्यामुळे मला थोडीशी फिरवली पाहिजे. एक 450 किलोमीटर तरी झाली पाहिजे आपली बाईक. सो आता आपण चाललो आहे ॲक्सेसरीज घेर जे आपले भेटतात त्या शॉपमध्ये. माहीत नाही तिथे भेटतं की नाही भेटतं, पण आपलं एक जाऊन आहे म्हटलं, आज टाईम आहे तर सगळीच कामं करून टाकू पटापट. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपलं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं. आणि स्वप्न हे असं असतं, स्वप्न ना काही काही स्वप्न अशी असतात, मी तर बोलते स्वप्न बघायचे, स्वप्न बघायला काहीच असं चुकीचं नाही आहे. की काही काही लोकांचं एक म्हणणं असतं, अरे काय स्वप्न बघायचे, पूर्ण तर होत नाही, असं नसतं. निगेटिव्ह कधीच विचार करायचा नाही, स्वप्न पूर्ण होतात काही कालावधीनंतर, काही काळानंतर, काही वर्षानंतर. टाईम लागतो काही काही स्वप्नांना, पण ती सक्सेसफुल नक्की होतात जर तुमच्या मनात
आणि ती जर इच्छा तुमची पूर्ण होत असेल, पूर्ण व्हायची असेल, तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असेल, तर स्वप्न बघायची. स्वप्न बघायला काहीच वाईट नाही, पण त्याबरोबर आपण तेवढी मेहनत पण केली पाहिजे ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी. असं असतं, म्हणजे सत्याला मरण नसतं तसं आहे, स्वप्नाला पण काय हे नाही आहे. स्वप्न पण अशी आहेत, टाईम लागतो थोडा, त्याला टाईम द्यावा लागतो आपल्याला, आणि ते टाईम आला की ते स्वप्न पूर्ण होतं. आणि तसं हे माझं स्वप्न होतं. मी ॲक्च्युली रोडवरून जाताना, राईडला जाताना मी हिला बघायचो, की बघताना फक्त एवढं यायचं विचार मनात की हे माझ्याजवळ कधी येणार आणि माझ्या घरी कधी येणार, मी कधी घेऊन जाणार हिला राईडला आणि फिरवायला, एवढं जायचं. आणि ते असं बोलता बोलताना स्वप्न पूर्ण झालं. ध्यानी मनी पण नव्हतं, असं एक दोन दिवसात विचार आला, दोन दिवसात बोललं आणि गाडी बुक झाली, आणि आपली बड्डे दिवशीला गाडी आपल्या घरी आली. आणि पहिली राईड मोठी, आणि ती माझ्या मनातली पण राईड होते, जी राईड आहे घेतल्यानंतर आपली राईड होते आपल्या गावी, आणि ती पण मस्तपैकी गणपतीच्या वेळी, गणपतीला. सो आता आपली ड्रीम राईड राहिलेली आहे, ती ड्रीम राईड प्रत्येक बायकरची असते, आणि ती म्हणजे आपली लडाख. सो आपली लडाखची राईड एक राहिलेली आहे. प्लॅन आता मी अजिबात करणार नाही, कधी जायचं आहे काय आहे, पण राईड करायची आहे. कोणत्या वर्षी, कुठल्या वर्षी, ह्या वर्षी पण होऊ शकते, पुढच्या वर्षी पण होऊ शकते, त्यामुळे प्लॅन अजिबात नाही. पण काही काही आता लडाख जायचं म्हणजे भाई प्रिपरेशन, पैसा, मोस्ट इम्पॉर्टंट पैसा, त्याच्यामुळे ह्याची तयारी जोरदार चालू आहे सध्या. त्याच्यामुळे आता सांगू शकत नाही, कधी पण जाऊ शकतो मी, ह्या वर्षी पण जाऊ शकतो. आपले जे पार्टनर आहेत त्यांना पण मी बोलून ठेवलं, भाई तुम्ही तयारीत राहा, आपल्याला कधी पण जायचं आहे, म्हणजे ज्यांना पॉसिबल होईल त्यांना, कारण शेवटी लडाख म्हणजे काय जवळ नाही आहे, खूप लांबीचा प्रवास आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे पैसा पाहिजे, काही गोष्टी पाहिजेत, तर त्यासाठी जोरदार तयारी चालू आहे. आणि तुमची कमेंट पण मला पाहिजे, की आपली जी ड्रीम बाईक आहे ती कशी वाटली तुम्हाला, काही तुम्हाला क्वेरीज असतील, प्रश्न असतील, मला सांगू शकतात की मला बाईक कशी ठेवली पाहिजे, काय केलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांचे कमेंट येतात की बाबा दादा कंटिन्युअस पॉवरचं पेट्रोल टाक, असे काही गोष्टी आहेत ते मला नक्की सांगा. आणि मी पण नवीनच आहे, मला आवड आहे पण एवढी डीपमध्ये मला नॉलेज नाही आहे, फक्त आपल्याला बाईक आपली सांभाळून आणि मेंटेन ठेवायची एवढं मला माहीत आहे. सो आपल्याला गावी राईडला, गावी जायचं आहे, म्हणजे कोण जात असेल त्यावेळी 5-7 तारीखला निघणार आहे, 7 तारीखला सकाळी, जर कोणाला जॉईन करायचं असेल, मला भेटायचं असेल, किंवा माझ्यासोबत आवडत असेल कोणाला पण राईड करायला, तर येऊ शकता. आता ट्रॅफिक चालू झालं इथे, हो पलावा ब्रिज. चला दादा चला, चलो आता आपल्याला रोड पीठ नको काय आता. तरी पण श्रावणी बोलते हळू. मित्रांनो, हे आहे राईड अँड रायडर, आपल्याला इथे जायचं आहे. थांबा बाबा, ओके, जस्ट खिटकाळेश्वर मंदिर आहे, त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे. उतर हो, कसं वाटलं, भारी भारी. Cruising down the highway, windows down low, sunset paints the sky in a fiery glow, mountains rise up, touching clouds above, valleys below, filled with whispers of love, on this road every seed's a delight, from sunrise to starlight, day to night, nature's canvas unfolding so grand, in this journey we're living unplanned. City streets pulse with energy so bright, neon signs flashing in the depths of night, skyscrapers stand tall reaching for the sky, as we pass by with dreams flying high, no maps, no plans, just an open road, wherever it leads we'll happily go, each sight, each sound, a memory. 1 year warranty hai. याची वॉरंटी आहे काय, वॉरंटी आहे याची, ओके चाल. ह्याचं काय भेटेल काय कार्ड वगैरे, नाही ना वॉरंटी कार्ड. बिल जो आपला येईल ना.
हां चालेल, ठीक आहे. चलो सो गाईज, आलेलो आम्ही कोटेशन घ्यायला, पण कोटेशन राहिलं बाजूला. पण म्हटलं जे थोडंसं काम होतं इम्पॉर्टंट ते आम्ही करून घेतलं, तो म्हणजे GPS माउंट, मोबाईल होल्डर आणि आपलं चार्जिंग पॉईंट ॲडॅप्टरचा, जो फोर व्हीलरचा आता जो आला आहे तो म्हटलं लगेच घेऊन टाकू. ओ शिट, चावी पडली, श्रावण चावी दे ना. म्हटलं जे इमर्जन्सी होतं ते करून घेतलं पहिलं, आता हे थोडंसं इकडे आलं पाहिजे अजून ह्या साईडला, असं बघू ते करून घेऊ नंतर. पण म्हटलं हा घेऊन टाकू, ऑल सीझन टेन्शन नाही एकदाच, कारण काय गावी जाताना समजा पाऊस वगैरे असला तर चार्जवाले मोबाईल चार्ज गोप्रो चार्ज मला करायला भेटेल, टेन्शन नाही. म्हणून म्हटलं ते आधी करून घेऊ, बाकी काय आपण आता बस आता आपल्याला राहिलेलं काम आहे नाव टाकायचं आणि ते गणपती बाप्पाचा फोटो. पण कधी संध्याकाळी घ्यायचं करून, कारण ते जरा गाडी वॉश करू ना, संध्याकाळी गाडी वॉश करू नंतर घेऊ. सो गाईज, दही सर आणि इथल्यापेक्षा खूप फरक आहे रेटमध्ये. ॲक्च्युली याच्याकडे झाना वगैरे झाना कंपनीचे प्रोडक्ट ठेवत नाहीत, PS कस्टमचं स्कॅच गार्ड वगैरे हे आहे, पण पॅनेल बॉक्स वगैरे याच्याकडे खूप महाग आहेत, म्हणजे कॉस्ट खूप वाढली मला. कारण जे हेल्मेट हबने जे मला कोटेशन दिलेलं त्यापेक्षा इथल्या कोटेशनपेक्षा म्हणजे खूप आहे, हेवी रेंज आहे याची. त्यामुळे विचार मी थांबवला आहे थोडा, गणपतीनंतर विचार करू जे पण आहे ते. त्यामुळे आता सध्या काहीच काम नाही, गणपतीला जाऊन आल्यानंतर बघू जे पण काम आहे ते करून घेऊ. सध्या तर जे इम्पॉर्टंट होतं ते मी करून घेतलं, मोबाईल होल्डर, GPS माउंट आणि आपला चार्जिंगचा पॉईंट. आणि आपला इथे वडापाववाला बंद आहे आई, कारण काय जे चांगल्या कंपनी तुम्ही घ्यायला गेलात ना, म्हणजे लाईफ टाईम असं नाही पण काही वर्ष टिकले पाहिजे, तर थोडंसं महाग असतातच. म्हणून म्हटलं आपण थोडं हळूहळू कमी करून घेऊ काम, पण एकदा चांगले घेऊ वस्तू. ॲक्च्युली मला रायडिंग पॅन्ट बघायला गेलेलो, रायडिंग पॅन्ट होती रायडाचे रायडाचे पॅन्ट अवेलेबल नव्हते याच्याजवळ, म्हणजे माझ्या साईजचे. रायनॉक्समध्ये होते पॅन्ट, पण 5,500-6,000 रेंजमध्ये होते. सो मी विचार केला थांबू जरा आपण अजून एकदा शॉपमध्ये जाऊन, कारण ठाण्याला पण आहेत एक दोन शॉप, आपल्या एरोलीला पण आहे रूममध्ये, तिकडे मी जॅकेट घेतलं त्याच्याकडे पण विचारणार आहे. त्यामुळे मी थांबलो आहे जरा एक दोन याच्यामध्ये चौकशी करून येऊ, पण म्हटलं हे करून घेऊ लगेच. कारण निगाडपेक्षा जीन्स पण, ॲक्च्युली मी बघत होतो जीन्स पण छान आहेत, 4,500-5,000 जीन्स आहेत. पण म्हटलं जीन्स घेण्यापेक्षा आपली रायडिंग पॅन्टच घेऊ, बेस्ट आहे ती, एकदाच इन्व्हेस्टमेंट पण चांगलं. डिकॉथलॉनला काय करूया, जाऊया ना सरळ, जाय ना. विंडशीट थोडी वरती आल्यानंतर ना अजून थोडा शो येणार याला, म्हणजे माउंटला शो येणार, कारण आपलं समोरून आता माउंट थोडा दिसतो आहे आणि माउंट थोडा इकडे आला पाहिजे, ह्या साईडला थोडा इकडे गेला आहे. त्यामुळे बरोबर सेंटरमध्ये आला ना की एकदम लुक छान दिसणार आणि आपले ॲडव्हेंचर एकदम कडक दिसणार. आता सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची हो वरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची हो उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय मंगलमूर्ती. काही दिवसात आता आपल्या घराघरात गावात कोकणात सगळीकडे आता हे आवाज ऐकायला येणार, आणि आता फक्त आतुरता राहिली आहे आपल्या बाप्पाची, आणि कधी बाप्पा येत आहे आणि कधी गावी चाललो आहे असं होतं आहे.